मजदूर कामगार एकता जिंदाबाद, किसान मजदूर कामगार एकता जिंदाबाद, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। आज या ठिकाणी शेतकऱ्यांची केविलवाणी अवस्था पाहून आम्ही सर्व शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वामध्ये या सर्व परिवर्तनवादी संघटनाच्या मध्ये किसान सभेचं नेतृत्व घेऊन सहभागी आहोत। कालच आमचा एक जत्था यशवंत झाडे यांच्या नेतृत्वामध्ये 100 कार्यकर्ते सत्याग्रही मुंबईला गेले आणि प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून, जिल्ह्या जिल्ह्यामधून किसान सभेच्या नेतृत्वामध्ये अनेक कार्यकर्ते मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी पोहोचले। तेथे राजभवनवर धडक देणार आहेत। हे असताना या ठिकाणच्या प्रस्थापित सरकारनं जे तीनही कायदे तयार केले, हे तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून भांडवलदारी पुंजीपती यांच्या ते हिताचे आहेत। हे कायदे जर आणले तर शेतकरी राहणार नाही, तर तो शेतमजूर होईल। आणि वस्तूचं मूल्य ठरवत असताना APMC जर नसेल आणि कंपन्या जर त्यांच्या वस्तू खरेदी करतील तर ते कमी भावात खरेदी करतील आणि जास्त भावात विकतील स्टोरेज करून, तर कंत्राटी शेती करून शेतकऱ्याला अडचणीत आणणारा हे तीनही कायदे आहे। आणि म्हणून तीनही कायदे असंवैधानिक स्वरूपात त्यांनी बनवल्यामुळं संविधानाच्या चौकटीला सोडून हे कायदे त्यांनी त्या ठिकाणी पारित केल्यामुळं हे कायदे आम्हाला मान्य नाही। शेतकऱ्यांचे बनवलेले तीनही काळे कायदे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील। काही लोक म्हणतात की तुम्ही रस्ता अडवला, रस्त्यावरती आले, परंतु आमचं ठाम असं मत आहे, आम्ही त्यांचा रस्ता अडवलेला नाही, त्यांनी आमचा रस्ता अडवलेला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये वर्ध्याच्या या बजाज चौक शहराच्या परिसरात वर्धा जिल्हा शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समिती अशी 40 ते 50 संघटना मिळून आणि त्यात राजकीय पक्ष पण जे समविचारी आहेत असे सर्व मिळून इथं गेल्या 42 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। प्रत्येक दिवस हा कुठली तरी एक संघटना इथं येते आणि आपले धरणे आंदोलन करते आणि त्या दरम्यान हा शेतकरी कायदा शेतकऱ्यांच्या कशा म्हणजे विरोधात आहे हे इथं सातत्यानं सांगितलं जातं, त्याचा अभ्यास केला जातो। तर 40 दिवस गेले, 40 संघटना इथं बसत आहे। आज आमचा रिपब्लिकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही इथं सर्व आंबेडकरी कार्यकर्ते आज ह्या धरणे आंदोलनात सामील झाले आहोत। मला याच्यासोबत फक्त एकच सांगावंसं वाटतं की जर मोदी साहेबांचा हेतू खूपच चांगला असता शेतकऱ्यांच्या संदर्भात, तर हा कायदा येण्याआधी जे माल स्टोरेज करण्याचा त्यात एक अंतर्भाव आहे ह्या कायद्यात, तर ह्या आधीच्या कायद्यामध्ये एक लिमिटेड माल तुम्ही स्टोअर करू शकत होता व्यापारी लोक, पण आजच्या आंदोलनामध्ये याचं लिमिट काढून टाकलेलं आहे। म्हणजे कितीही प्रमाणात एखादा व्यापारी, मग तो अदानी असेल किंवा अंबानी असेल, तो कितीही मोठ्या प्रमाणात धान्य तो साठवू शकेल, विकत घेऊ शकेल। आणि हा जो मुद्दा टाकलेला ह्या कायद्यात जो आहे, ह्या मुद्द्यात ह्या कायदा इम्प्लिमेंट करण्याच्या आधीच अदानी साहेब इथं 100-100 एकरांमध्ये मोठमोठे गोडाऊन कसे काय टाकू शकतात, त्यांना काय स्वप्नबिप्न पडलं होतं की काय, हा आम्हाला इथं प्रश्न पडतो। आणि याच्यातनंच मोदी साहेबांचा हेतू जो काय आहे तो आम्हाला दिसून पडतो। तर आजच्या दिवशी आम्ही इथं 25 जानेवारी आहे, तर आज आम्ही इथं रिपब्लिकन पक्षातर्फे इथं सर्व आंबेडकरी कार्यकर्ते धरण्यावर बसलेलो आहोत। आणि जर हा लवकरात लवकर मोदी साहेबांनी हा कायदा जर रद्द केला नाही, तर ह्या आंदोलनाचं स्वरूप येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना नक्कीच कळेल आणि ते कळल्याशिवाय राहणार नाही, बस इतकं बोलतो। गेल्या कित्येक वर्षानंतर भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी आपल्या योग्य मागण्यांसाठी उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा म्हणून एक मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाची रूपरेषा पाहिली असता केंद्र सरकारने जे कायदे केलेले आहे ते
शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तारणारे नसून ते मारणारे आहे। भविष्यात शेतकरी बर्बादीच्या मार्गाला लागेल अशा तऱ्हेचे हे कायदे असल्यामुळे दिल्लीत चारही बाजूंनी पंजाब हरियाणा राजस्थान येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धरणे धरून बसलेले आहेत। त्यालाच पाठिंबा म्हणून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना पाठबळ मिळावं यासाठी गेल्या 41 दिवसापासून इथे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे कायदे मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सतत सुरू ठेवण्याचा निर्धारसुद्धा येथील सर्व सामाजिक आणि शेतकरी यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व संघटनांनी घेतलेला आहे। ही शेतकऱ्यांची ज्वलन समस्या आहे। ही समस्या केंद्र सरकारला ऐकू येत नसेल तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, परंतु आमच्या वतीने आम्ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हा मुद्दा घेऊन जाणार आहोत आणि अस्वस्थ असलेल्या शेतकऱ्यांना जागे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, स्वस्थ बसणार नाही। एवढी या वर्धा जिल्ह्याच्या वतीनं मी चॅनलशी बोलताना ग्वाही देतो।